हेलो एवरीवन, टुडे वी आर गोइंग टू लर्न द लास्ट पॉइंट ऑफ द टॉपिक मैट्रिसेस। ओके, आता फक्त दोन पॉइंट्स राहिलेले आहेत। तसे बघितले तर कुठले आहेत, तर मेथड ऑफ इन्वर्जन अँड मेथड ऑफ रिडक्शन। ओके, आता ह्या दोन्ही पॉइंट्स बद्दल तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे, थोडंसं इंट्रोडक्शन तुम्हाला दिलेलं आहे। ओके, आता हा जो फर्स्ट आहे याच्यातला, तर मेथड ऑफ इन्वर्जन। ओके, तर इन्वर्जन मेथड मध्ये तुम्हाला काय करायचं आहे ऍक्च्युली, तर फक्त एक लास्ट स्टेप ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा आहे, ते जर सोडलं तर बाकी तुम्ही ऑलरेडी सॉल्व केला आहे। काय करायचं आहे याच्यामध्ये, तर तुम्हाला इथं ए इन्वर्स फाइंड करायचं आहे, ए इन्वर्स बाय एडजॉइन मेथड। ओके, आता एडजॉइन मेथड तुम्हाला ऑलरेडी माहित आहे काय काय करावं लागतं एडजॉइन मेथड मध्ये। फर्स्ट डिटर्मिनंट फाइंड करावं लागतं, ओके, देन मायनस फाइंड करावं लागतं, देन को फॅक्टर्स, देन ट्रान्सपोज ऑफ ए को फॅक्टर ऑफ ए मॅट्रिक्स। ओके, मग त्याच्यानंतर तुम्हाला जे मिळणार ते एडजॉइंट मिळणार, मग एडजॉइंट फाइंड केल्यानंतर ए इन्वर्स फाइंड करायचं। ही प्रोसिजर सगळी सेम आहे, फक्त इन्वर्जन मेथडमध्ये एक एक्स्ट्रा पॉइंट काय आहे, तर तुम्हाला फायनली मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे, एवढंच फरक आहे। ओके, तर एक्झाम्पल बघू म्हणजे तुम्हाला टोटली आयडिया येईल काय आहे। ओके, फर्स्ट एक्झाम्पल, सॉल्व द इक्वेशन्स 2x + 5y = 1 and 3x + 2y = 7 बाय मेथड ऑफ इन्वर्जन। ओके, देन गिवन इक्वेशन्स आर 2x + 5 = 1 3x + 2y = 7। ओके, फक्त गिवन प्रत्येक वेळेला लिहिलंच पाहिजे इक्वेशन्स। ओके, ह्या मेथडमध्ये याप्रमाणे लिहायचं आहे, ओके, दॅट इज x = b। ओके, एव्हरी टाइम सेम याच स्टेप्स प्रमाणे लिहाय। ओके, आता वेअर a = हा मॅट्रिक्स आहे, x = हा मॅट्रिक्स कुठला आहे, हा अननोनचा मॅट्रिक्स आहे x = देन b = काय येतं, तर हे 1 आणि 7। ओके, मग त्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय a इनव्हर्स वी गेट a into a inverse = x = a inverse into b। म्हणजे हे a इनव्हर्स नाही, जर मल्टिप्लाय केला तर फक्त a इनव्हर्स इथं येणार, हे दोन्ही एकत्र केलं, कारण a इनव्हर्स इंटू a म्हणजेच काय येतं, आयडेंटिटी मॅट्रिक्स, आय म्हणजेच काय, आयडेंटिटी मॅट्रिक्स। ओके, मग आता काय येतं बघा, आय इंटू एक्स म्हणजेच काय, एक्स, आय म्हणजेच आयडेंटिटी मॅट्रिक्स। आयडेंटिटी मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन कुठल्याही मॅट्रिक्स सोबत केलं तर तोच मॅट्रिक्स येणार आहे। ओके, आयडेंटिटी म्हणजे काय, थोडक्यात 1, मग 1 into anything मीन्स 1 into 5 is 5, तसंच 1 into x is x। ओके, दॅट इज इक्वल ए इनव्हर्स इंटू बी। ओके, मग आता ए इनव्हर्स तुम्हाला फाइंड करायचा आहे, तो कसा फाइंड करायचा आहे, बाय युझिंग एडजॉइनिंग मेथड। ओके, मग आता ए इनव्हर्स फाइंड करताना काय काय येणार बघा, ए इज इक्वल टू मॅट्रिक्स साठी लिहून घ्या, देन डिटर्मिनंट ऑफ ए तुम्हाला फाइंड करावंच लागणार आहे। ओके, डिटर्मिनंट ऑफ ए शुड बी नॉट इक्वल टू 0। ओके, म्हणजे हे ऑलवेज नॉट इक्वल टू 0 पाहिजे, जो डिटर्मिनंट येणार आहे, देअरफोर ए इनव्हर्स एक्झिस्ट। ओके, मग त्याच्यानंतर एडजॉइंट फाइंड करायचं असतं तर मग काय काय फाइंड करावं लागणार तुम्हाला, मायनस फाइंड करावं लागणार आणि को फॅक्टर्स फाइंड करावं लागणार। ओके, सो हियर आय राईट डायरेक्टली एडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू, मग एडजॉइंट ऑफ ए हे कधी येणार, एडजॉइंट ऑफ ए मायनस आणि को फॅक्टर्स फाइंड करून झाल्यानंतर एडजॉइंट मिळणार तुम्हाला। ओके, देन काय येतं बघा, मग ए इनव्हर्स इज इक्वल टू 1/(d)(a)(ad)(a), हा ए इनव्हर्सचा फॉर्म्युला आहे। देन ए इनव्हर्स इज इक्वल टू 1/(d)(a)-11। ओके, एडजॉइंट ऑफ ए हा मॅट्रिक्स आहे तसंच लिहा, 2 - 5 - 3 2। ओके, देन आता हे ए इनव्हर्स मिळालं तुम्हाला, मग हा जो ए इनव्हर्स मिळालेला आहे तो याच्यामध्ये पुट करा, त्याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊ म्हणतात। ओके, तर तुम्ही लिहू शकता किंवा डायरेक्टली असं लिहू शकता, काय येतं बघा, एक्स इज इक्वल टू ए इनव्हर्स म्हणजे 1/(-11)(2 - 5) - 3 2, हा ए इनव्हर्स झाला। देन बी, बी मॅट्रिक्स काय आहे, तर हा 1 7 आहे, 1 7। ओके, मग आता हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे, म्हणजे ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला
करावं लागणार आहे. ओके मग बघ काय होतं, तर मल्टिप्लिकेशन करताना एक्स एक्स म्हणजे काय आहे, तर हा एक्स वाय हा मॅट्रिक्स आहे, हे 1/-11 आहे, तसंच ठेवा. ओके बघ आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करताना काय येणार, 2 × 1 = 2 प्लस −5 × 7 इथे तर −5 × 7 −35 + 2 दॅट इज −33. ओके नेक्स्ट −3 × 1 + 2 × 7 −3 + 14 इथे येतं बघा 11. ओके म्हणजेच एक्स वाय इज इक्वल टू, आता इथं 11 जो आहे −11 जो आहे तो अपॉन ला, मग काय करायचं त्याला डिवाइड करायचं या मॅट्रिक्सला, काय बघा इथं येणार 3 अँड हिअर इज −1. ओके नाउ कम्पेअर, एक्स इज इक्वल टू 3 अँड वाय इज इक्वल टू −1, दीज आर युअर आन्सर्स. ओके आता हे जे तुमचे आन्सर्स आलेले आहेत, तर याच्या आधी पण मी सांगितलेलं आहे आन्सर्स बरोबर आहेत की चुकीचे आहेत हे कसं चेक करायचं. आता तुम्हाला जे गिव्हन इक्वेशन आहे त्याच्यात कुठलंही एखादं घेऊन 2x + 5y = 1 हे आपण इक्वेशन घेऊ. आता याच्यामध्ये हे एक्स आणि वाय चे व्हॅल्यूज पुट करायचे. ओके याच्यामध्ये एक्स आणि वाय चे व्हॅल्यूज जर पुट केला तर काय येतं, 2 × x, एक्स किती आहे 3 आहे, 2 × 3 किती येणार 6 येणार. ओके देन 5 × y किती आहे −1 म्हणजे 5 × −1 = −5 किती येतं आन्सर 1 हे आन्सर आलं. ओके म्हणजे हे आन्सर जर एक्झिस्ट होत असेल तर आन्सर्स आर करेक्ट. ओके म्हणजे तुमचं तुम्ही चेक करू शकता आपले आन्सर्स चुकीचे आहे की बरोबर आहे. ओके दिस इज द इझी पार्ट फ्रॉम द टॉपिक दिस मॅट्रिक्स. ओके मी या टाईपचं एक एक्झाम्पल फिक्स तुम्हाला पडतच. ओके एक एक्झाम्पल तुम्हाला मी होमवर्क साठी देतो, ते सॉल्व करा, काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय द मेथड ऑफ मेथड ऑफ इन्वर्जन इज नथिंग बट ए इन्वर्स बाय युजिंग एडजॉइंट मेथड. ओके सगळा पार्ट तोच आहे, फक्त एक स्टेप एक्स्ट्रा आहे, त्या स्टेपला फक्त एक मार्क असतो तुम्हाला. सो ए इन्वर्स बाय युजिंग एडजॉइंट मेथड हे तुम्हाला आलंच पाहिजे. ठीक आहे एक्स मायनस वाय प्लस झेड इज इक्वल टू 4 2x + y - 3z = 0 then x + y + z = 2 ओके हे एक्झाम्पल आहे, सॉल्व करा, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला डायरेक्टली विचारू शकता. ठीक आहे अजून एक लास्टचा पार्ट राहिलेला आहे मेथड ऑफ रिडक्शन. ओके ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. थँक्यू.